सिद्धेश्वर यात्रेच्या धार्मिक विधीवेळी योग दंडासह नंदी ध्वजाचाही समावेश करण्याचा निर्णय मानकऱ्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख पुजारी राजशेखर हिरेहब्बू यांच्या निवासस्थानी सिद्धेश्वर यात्रेच्या प्रमुख मानकऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, यात्रेचे प्रमुख पुजारी राजशेखर हिरेहब्बू, सभागृह नेते शिवानंद पाटील, नगरसेवक नागेश भोगडे, सिद्धेश भोगडे आणि प्रवीण दरगो पाटील उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सार्वजनिक ठिकाणी सण उत्सव करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मागील वर्षी ज्या पद्धतीने जिल्हा प्रशासनाकडून यात्रेचे विधिवत सोपस्कार पूर्ण करण्याकरता मान्यता देण्यात आली होती, त्याच धर्तीवर यंदाच्या वर्षी देखील यात्रेस परवानगी मिळणार आहे. यंदाच्या यात्रेत मात्र योगदंडासोबत मानाच्या सातही नंदी ध्वजांचा समावेश करण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे. याकरता जिल्हा प्रशासनाकडे योग्य तो मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात येईल अशी माहिती यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली. सीतारामची यात्रा पुढच्या जानेवारी महिन्यात 12, 13, 14, 15, 16 असा 5 दिवस आम्ही तारखेत तत्पूर्वी आज यात्रेचे मानकरी माझे सहकारी माननीय विजयकुमार देशमुख सर्व भक्तांमध्ये चर्चा झाली. ती सर्वांचं म्हणणं असं आलं आहे, आता जो स्टेटमेंट आलं आहे लोकमतला, यावर्षी योगदंडा संघ सातही नंदीध्वज निघायला पाहिजे असं सर्वांचं मत आहे. आणि प्रशासन जो निर्णय देईल जेवढ्या लोकात सांगतील तेवढ्या लोकांमध्ये आम्ही यात्रा करायला तयार आहे. गेल्या वर्षी केवळ मानदंडासोबत यात्रेचे सर्व विधी करण्यात आले होते, परंतु यंदा नंदी ध्वजाला परवानगी द्यावी अशी मागणी पुढे येत आहे.